नमस्कार मित्रांनो, मी आपलं मराठी दुनिया या आपल्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करत आहे. आजचं जे सेशन आहे याच्यामध्ये आज जे आहे गव्हर्नमेंटचं जी आर आलेलं आहे, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना याच्या संदर्भात जी आर आलेलं आहे 2017. याच्यामध्ये हा जो जी आर पब्लिश झालेला आहे तो दिनांक 14 मे 2019 झालेला आहे आणि दुसऱ्या याच्या संबंधित सुधारणा दिनांक जो आहे 15 मे 2019 सुद्धा एक ह्या जी आरची जे काही सुधारणा आहे तीसुद्धा आलेली आहे. तर आपण बघू याच्यामध्ये जे काही संदर्भ दिलेले आहे शेतकऱ्यांचे, जे काही कर्जमाफी आहे त्याला जी शेतकरी शिवाजी महाराज शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 राज्यस्तर असं याचं नाव आहे. तर याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, राज्यामध्ये सन 2009-2010 असलेल्या सतत दुष्काळ व नापिकीमुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दिनांक 24-7-2017 मंत्रिमंडळ बैठकीत मिळालेल्या मान्यतेनुसार शासन निर्णय 28-7-2017 99 छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 घोषित करण्यात आलेली आहे. तदनंतर सदर योजनेचा अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ मिळावा या दृष्टीने वरील वाचा येथील नमूद केलेल्या क्रमांक 1 ते 6 पर्यंत सहकार विभागाच्या शासन निर्णय व शुद्धीपत्रकांमुळे वेळोवेळी या योजनेमध्ये बदल करण्यात आलेला आहे. तर खाली त्यांनी दिलेला 1 ते 6 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना याच्यामध्ये वरती दिलेलं आणि 1 ते 8 पर्यंत पूर्ण त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 राज्यस्तर अर्थसहाय्य या योजनेअंतर्गत अंमलबजावणीसाठी बाब निहाय खर्चाकरिता 19-20 या आर्थिक वर्षात उपलब्ध तरतुदीमधून निधी वितरित करण्याबाबत शासनानं खालीलप्रमाणे जो आहे निर्णय घेतलेला आहे. तर काय निर्णय समोर दिलेला आहे, तर बघा. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 राज्यस्तर या योजनेअंतर्गत सन 2019-20 या आर्थिक वर्षात रुपये 405.62 कोटी इतकी तरतूद जी आहे अर्थसंकल्पित केलेली आहे. म्हणजे 2019-20 हे जे आर्थिक वर्ष याच्यामध्ये 405 कोटी आहे एवढी जी आहे तरतूद झालेली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्याकरिता अर्थसहाय्य या बाबीसाठी सन 2019-20 या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पित रुपये 400 कोटी निधीपैकी जे की आहे 400 कोटी रुपये गव्हर्नमेंट निर्धार जे आहे वितरित करणार आहे कर्जमाफीमध्ये आणि त्याच्यामधली जी पहिला टप्पा आहे 133 कोटी रुपये एवढा निधी वितरित करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे. तर 133 कोटी इतका जो निधी आहे तो वितरित होणार आहे. आता याच्यामध्ये कोणाकोणाला जे आहे कर्जमाफी मिळेल हे सुद्धा समोर दिलेलं आहे. हे बाकी काही इतर माहिती याच्यामध्ये दिलेली आहे जे की परिपत्रक आहे ते. तर बघा, मंजूर निधी या योजनेसाठी सन 2019-20 या वित्तीय वर्षासाठी 405.62 कोटी इतका निधी अर्थसंकल्पित असून त्यापैकी चालू वर्षात कोणत्याही बाबींसाठी निधी वितरित केला नाही आहे. तर हा जो आहे पहिल्याचदा याला मंजुरी मिळालेली आहे 133 कोटी. ज्या सन 2019-20 या आर्थिक वर्षात प्रसिद्ध होणाऱ्या ग्रीन लिस्टनुसार निधी खर्च केला जाईल असं म्हटलेलं आहे, परंतु याच्याबद्दल सुधारणासुद्धा दिलेली आहे या दुसऱ्या याच्यामध्ये. तर याऐवजी सदर शासकीय निर्णय परिच्छेद क्रमांक खर्च याऐवजी असं वाचायचं आहे, सन 2019-20 या आर्थिक वर्षात प्रसिद्ध होणाऱ्या ग्रीन लिस्टनुसार तसेच योजनेतील यापूर्वी सन 2017-18 व 2018-19 या आर्थिक वर्षात प्रसिद्ध करण्यात आलेल्या ग्रीन लिस्टमधील एक वेळ समझोता योजनेअंतर्गत म्हणजेच वन टाईम सेटलमेंट योजनेअंतर्गत ज्या पात्र ठरलेले शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी निधी खर्च केला जाईल असे वाचावे असं म्हटलेलं आहे याच्यामध्ये. दुसऱ्यामध्ये ज्या लेखा शीर्षकाखाली अनुदान वितरित करण्यात येत आहे त्या लेखा शीर्षकात एका वर्षापासूनचे संक्षिप्त देयक प्रलंबित नाही लागू नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांना अनुदान देताना त्यांच्याकडून राज्य शासनास येणे नाही किंवा येणे रक्कम समाजित करण्यात आलेली नाही. वैयक्तिक लाभार्थ्यांचे देयक सादर करताना यादीसह व शक्यतो आधार क्रमांकासह सादर करावे. बांधकाम विषयक प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देताना सक्षम अधिकाऱ्याची मान्यता घेतल्याचा उल्लेख आदेशात करावा आणि लागू वगैरे नाही आहे त्याच्यामुळे हे नाही आहे. अशा पद्धतीचा हा जी आर आलेला आहे गव्हर्नमेंटचा. तर याच्यातून जे आहे 133 कोटी रुपये हे जे आहे लवकरच आता याला परमिशन मिळालेली आहे वितरित होणार आहे आणि जे काही आहे ग्रीन लिस्ट आणि ज्यांनी वन टाईम सेटलमेंट केलेला आहे त्यांच्या खात्यामध्ये ह्या कर्जमाफींचा जो आहे त्यांचा लाभ मिळणार आहे. तरी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.